दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चिमुकल्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं होतं। आज शैक्षणिक वर्ष 2022-23 शाळेचा पहिला दिवस। दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच शाळेतील किलबिलाट आज ऐकायला मिळाला। पुण्यातील अशाच एका अभिनव पूर्व प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांचा पहिला दिवस कसा होता ते आज आपण पाहणार आहोत। कसं वाटलं शाळेमध्ये यायला? छान छान। मग प्रार्थना केली देवीला? हां। कोणती प्रार्थना म्हटलीस तू? दृष्टी। हां, देव बाप्पाची। हो, तुझं नाव काय बाळा? वेदेशली लोहन पोल। तू राहायला कुठे आहेस? पुणे। पुण्यात। तुझ्या शाळेचं नाव काय आहे? अभिनव विद्यालय। मग तू आज शाळेत आलीस का नाही? मग तुला आज शाळेत आल्यावर कसं वाटलं? छान वाटलं। आज शाळेचा पहिला दिवस आहे का नाही? आज काय काय केलं शाळेमध्ये? मज्जा केली। मग बाईंनी खाऊ दिला का नाही दिला? बर। अजून काय? आज प्रार्थना केली देवीला? कोणती प्रार्थना म्हटलीस? कोणती म्हटलीस? घराघरी वसते लक्ष्मी म्हटलीस ना? तुला आवडली की शाळा? अजून काय आवडलं? सगळं आवडलं ना। नमस्कार, दैनिक राष्ट्रसंचारच्या पॉडकास्टमध्ये आज सर्वांचं स्वागत। दोन वर्षांनंतर आज आपल्याला शाळेच्या माध्यमातून किलबिलाट या ठिकाणी ऐकायला मिळणार आहोत। तर काय नक्की आज किलबिलाट आपण त्या ठिकाणी मिळालेला आहे किंवा दोन वर्षानंतर आज या ठिकाणी शाळा सुरू झालेली आहे याचा आपण या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्याकडूनच आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मॅडम, आपलं नाव? नमस्कार, मी शुभदा कुरडे, अभिनव पूर्व प्राथमिक शाळेची मुख्याध्यापिका। तर आज दोन वर्षानंतर या ठिकाणी शाळा सुरुवात होत आहे, तर याचा अनुभव सांगा की बाबा विद्यार्थी किती टक्के या ठिकाणी प्रेझेंट राहिलेला आहे, त्यांचा त्या ठिकाणी असणारं चेहऱ्यावरचा आनंद किंवा विद्यार्थ्यांचं केलेलं स्वागत याच्याबद्दल थोडीशी माहिती त्याच्यामध्ये। आत्ता आजचं स्वागत सांगायच्या आधी दोन वर्षाचा अनुभव सांगायला मला जास्त आवडेल, कारण शाळा म्हटली की मुलं आणि मुलं म्हटली की किलबिलाट आणि शाळेला मुलांशिवाय शोभा नाही, बरं का? पण अचानक जे करोनाचं संकट आलं की त्याच्यामुळे तुम्ही आम्ही काय आमची छोटी चिमुकलीसुद्धा घरात कोंडून राहिली आणि दोन वर्ष जी कोंडून राहिली त्याचा अनुभव पालकांनी घेतला आणि आता जी नव्याने शाळा सुरू होते तर ती उत्सुकता, ती जी लगबग पालकांमध्ये तशी मुलांमध्ये, मुलं अगदी आदल्या दिवशीपर्यंत आम्हाला आता पालकांनी सांगितले इतकी छान तयारी झाली, उत्सुकता झाली, मला डब्याची पिशवी आणले, मला नवीन ड्रेस आणला आहे, मला नवीन बूटमोजे आणले, सगळी जय्यत तयारी झाली, शेजारच्या मावशींना, काकूंना, मामाला सगळ्यांना दाखवून झालं। पण तुम्हाला गंमत सांगू का, ही उत्साहाने येणारी जी मुलं होती शाळेच्या गेटपाशी येताना त्यांचे चेहरे जे हसरे आनंदी होते, पण आत पाऊल टाकता क्षणी त्यांचे चेहरे क्षणात बदलले, बरं का? छोटासा चिमुकला जीवतो, काय झालं, नवीन वातावरण बघितलं, फुगे, रंगसंगती, आकर्षक सजावट हे बघून एकीकडे खुश होत होती, पण तेवढीच आईला सोडून मला आत जायचंय, म्हणून चेहऱ्यावर काहींचे रुसके भाव होते, काहींच्या चेहऱ्यावर रडके भाव होते, पण जास्त करून मुलं आनंदित झाली होती।